हॅलो मित्रांनो, तर आज मी इथं आलेलो आहे अलसीनाथ पचवाडी ह्या मंदिराजवळ आलेलो आहे. तुम्ही इथं आज आमोशी असल्यामुळे खूप गर्दी आहे, तर तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता आणि बघू शकता आपल्या इथं अलसीनाथ अप्पाचीवाडी. सगळे भक्तगण आपल्या देवाचं दर्शन करण्यासाठी थांबलेले आहेत. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इथं गर्दी आहे. आज आमोशी असल्यामुळे अशा प्रकारे गर्दी आहे, तर तुम्ही सर्वांनी बघून घ्यावे हे बघा. अशा प्रकारे इकडे बेल आहे, मेन एंट्री इथून आहे. मी मंदिरच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ शूट करतो आहे. तोडकर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. असे नवनवीन ठिकाणचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, तर तुम्ही देवाचे दर्शन घेऊ शकता. बघा, मेन अलसीनाथ मंदिर आहे ते, इथं आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं भक्तगण कशा प्रकारे गर्दी केलेले आहेत. तुम्ही पाया पडून घेऊ शकता. मेन मंदिराची एंट्री जी आहे ती इथून आहे. इथं बघू शकता इथं उंचा उंच उड्या मारून अशा घंटी वाजवण्याची पद्धत आहे. तुम्ही बघू शकता हा मुलगा कशा प्रकारे घंटी वाजवतो. हो का, उंच हाईटवरती हा घंटी वाजवतोय. तर अशा प्रकारे खूप सारी इथं गर्दी झालेली आहे. अलसीनाथ अप्पाचीवाडी ह्या ठिकाणी आलेलो आहे आपण. चॅनलला सबस्क्राईब करा. करणार की? हां, ठीक आहे. हॅलो, उडी मारतो. ओके. तर इथं बघू शकता कशा प्रकारे घंटी वाजवली जाते. पूर्ण जंप करून हा मुलगा घंटी वाजवणार आहे. हा चांगल्या प्रकारे यानं घंटी वाजवलेलं आहे. इंडियन आर्मीसाठी तो ट्राय करत आहे. तर इथं भक्तजन खूप प्रकारे आलेले आहेत. तर इकडं जे फुलं वगैरे आहेत, अगरबत्ती वगैरे तुम्ही इथं लावू शकता. अशा प्रकारे खूप सारी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता इथं प्रसाद वगैरे मिळत असतो. पुन्हा आपण एकदा मंदिराकडे जात आहोत. फुलं वगैरे विकणार आहे, हार फुले सर्व मिळते. मेन मंदिर जे आहे इथं आहे, अप्पाचीवाडी अलसीनाथ ह्या ठिकाणी आलं. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. तर तशाच प्रकारे मंदिरच्या डाव्या बाजूला आपल्याला इथं प्रसाद असतो. प्रत्येक आम्हाला इथं महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं. तर आपण महाप्रसादाच्या लाईनीकडे जात आहोत. तुम्ही बघून घेऊ शकता कशाप्रकारे इथं लाईन लागलेली आहे. महाप्रसाद हा इथं सर्वांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिला जातो. अशा प्रकारे इथं माणसं मस्तपैकी बसून आरामात महाप्रसाद घेत आहेत. तुम्ही नक्की येऊ शकता. कोल्हापूरपासून हे 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती अलसीनाथचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. तर ही महाप्रसादाची लाईन लागलेली आहे या ठिकाणी. इथं भक्तगण महाप्रसाद घेत आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर चला मित्रांनो, मी महाप्रसाद घेणार आहे. तुम्ही या मंदिरला नक्की भेट द्या. मी याची डिटेल्स कोल्हापूर जिल्ह्यापासून किती लांब आहे काय आहे ती सर्व प्रकारे देतो. चला, आणि दीपावळीच्या हार्दिक सर्वांना शुभेच्छा. तर मित्रांनो, प्रसाद घेऊन झाल्याच्या नंतर स्वतःची प्लेट स्वतः धुवून ठेवायचे. तर इथं देवस्था कमिटी मंडळकडून सर्व उत्तम सोय केलेले आहे. या ठिकाणी पाईपचे नळ दिलेले आहेत. इथं प्लेट धुवून तुम्ही स्वतः तिथून येऊन जमा करायचे आहे. तेव्हा इथं प्लेट धुण्यासाठी गर्दी आहे. जसा दिवस वाढेल तसं नवनव महाप्रसाद घेण्यासाठी गर्दीही वाढत आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व भक्तजण प्रसाद हा बसूनही घेत आहेत. या ठिकाणी एक नंबर प्रसाद असतो, मस्त आहे. हा देवाचा प्रसाद आहे. बघा कसे भक्तगण बसून प्रसाद घेत आहेत. तिथं कुठल्याही जागेचं काही सोय नाही.